शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयाला लागली गळती. नंदुरबार जिल्ह्यात 3 दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असून तशातच शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयाला गळती लागल्याची घटना आज रोजी समोर आली आहे. शहादा भूमी अभिलेख कार्यालयात गळती लागल्यानं येथील कर्मचारी हैराण झाले असून याकडे संबंधित बांधकाम विभागानं मात्र डोळे झाक करीत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. शहादा तालुक्यातील सिटी सर्व्हेच्या कामानिमित्त अनेक नागरिक तसेच शेती मोजमाप करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या कार्यालयाला भेट द्यावी लागते. पण या कार्यालयाची अवस्था अत्यंत गळक्या स्वरूपाची झाली असून या कार्यालयात भूमी अभिलेख उप अधीक्षक यांना देखील या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यात अनेक कर्मचाऱ्यांना बसण्याच्या ठिकाणी छतातून पाणी गळत असून त्यांना या गळक्या इमारतीत काम करावं लागत आहे. या संदर्भात अनेक वेळी शासकीय बांधकाम विभाग शहादा यांना पत्रव्यवहार करून देखील याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप उप अधीक्षक भूमिलेख शहादा यांनी केलाय. या कार्यालयात अनेक महत्वाची कागदपत्रे असून येथे छतातून पाणी गळत असल्यानं ती खराब होण्याची भीती निर्माण झाली. त्यात विद्युत वाहक यामधून शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असल्यानं केव्हाही अनुसूचित घटना घडू शकते असं या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. याकडे संबंधित विभागानं मात्र डोळे झाक करून वेळ मारून नेल्याचा प्रकार समोर आलाय. प्रतिनिधी मिलिंद निकम सह एव्हीबी माझा शहादा. पाणी आता गळत राहत आहे सगळं संपूर्ण वरती पण गळत राहत आणि हे इंग्रजकालीन रेकॉर्ड आहे. आणि सिटी स्तरेचा ऑफिस आहे, कपाट आहे. जिथं पाणी पडलं तिथं आम्हाला कपाट सरकावा लागतो, जिथं नाही पडत तिथं सरकावं लागतो. पण नेहमी पाणी इकडे तिकडे सरकत राहतो. आमची टेबलंसुद्धा पाण्यामध्ये आहे. टेबल आम्हाला बसता येत, आम्हाला बसावं लागतं आणि त्याच्यामुळे पब्लिकच्या कामावर परिणाम पडतो. आणि सगळं लाईट फिटिंग वगैरे सगळे पाण्यात आहे. तिथे करंट उतरू शकतो, काय उतरू शकतो. जीवाला धोका आहे आमच्या कर्मचाऱ्यांना. आम्ही काळजी घेत असत पण आता पाणी वगैरे दुरुस्त व्हायला पाहिजे सर. आम्ही टेबलावर तिथं वरती पाहिलं की वरून ठिबक सिंचन सारखं पाणी गळत आहे. तर तिथे त्याच्यात गळत नाही, आम्ही स्वतः काळजी घेतली आहे.